घ्यायची गोष्ट. माझं लग्न झालं त्याच्यानंतर लगेच त्याच्या लग्नाची उत्सुकता होती आणि फायनली ना फिक्स झालं. आम्ही सगळे इतके खुश क्लाउड नाईन. मग तयारी चालू झाली, शॉपिंग रोज कुठेतरी काहीतरी राहतच असं रोज शॉपिंगला चाललोय आम्ही. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत आम्ही इथे आलो तरी आम्ही शॉपिंग चालूच आहे. असं गडबड गडबड गडबड, त्याचं काहीतरी राहतंय, आमचं काहीतरी राहतंय. आणि हे जे सगळे मुवमेंट होती लग्नाची, हे सगळी तयारी एन्जॉयमेंट याच्यामध्ये ना सगळं लहानपण आमचं आम्हाला आठवलं. अगदी भांडी खेळण्यापासून, पोहायला जाण्यापासून, एकमेकांना भांडण्यापासून, तर आता हे सगळं खूप असं मागं पडण्याचं पहिले पत्ते खेळणं आमचं. आम्हाला वाटतं भैया आमचा भाऊ नसून बहीण आहे, त्या जेवढं टवळत काही लग्नामध्ये. आणि आमच्यापेक्षा तो जास्त एक्साइटेड आहे, बिकॉज त्यांनी म्हणजे कुठला ड्रेस घालायचा, मी कुठला ड्रेस निवडायचा, इथपासून त्यांनी स्वतःहून प्लॅनिंग केलं होतं. सो आई विश यू व्हेरी व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन्स भैया, वी लव यू. तू है तो दिल धडकता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम नाते है, तू है तो मुस्कुराते है, के तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. तू है तो बंदा तो रेडी है, तेरा ही कैदी है, समझो तुम भी जो बात आंखों से कैदी है. बंदा तो रेडी है, तेरा ही कैदी है, समझो तुम भी जो बात आंखों से कैदी है. तेरी हाँ दे दे, मेरी जान ले ले, मेरी जान ना दे मुझे बहाने. सजन बड़े सेंटी, सजन बड़े सेंटी, सजन बड़े सेंटी, सजन बड़े सेंटी.
हो कुछ भी नहीं है तेरे कदमों से आगे, कदमों से आगे, कदमों से आगे। तुझसे जो बांधे मैंने टूटेंगे ना धागे, टूटेंगे ना धागे, टूटेंगे ना धागे। हाथ मेरा थामा तूने तेरी मेहरबानियाँ, मेरे नाम अब से तेरी सारी परेशानियाँ। मधाणियाँ हाय मेरे डाडियाँ